विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या आपल्या व्हिडिओ मध्ये आपण हाऊ टू डिवाइड द एक्सप्रेशन जस्ट लाइक पॉलिनोमियल डिवाइड बाय बायनोमियल या पॉइंट वरती आज आपण एक्सप्लेनेशन देणार आहोत. फर्स्ट डिव्हिजन ऑफ एक्सप्रेशन. हियर जस्ट एग्जांपल इन ब्रैकेट 3x² प्लस 2x - 9 डिवाइड बाय एक्स प्लस 3. नाउ फर्स्ट रिप्रेजेंट द डिविजन जस्ट लाइक इन दिस फॉर्म 3x² प्लस 2x - 9 डिवाइड बाय एक्स प्लस 3. नाउ फर्स्ट टार्गेट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे महाभारतामध्ये द्रोणाचार्यांनी अर्जुनाला विचारलं तुला काय दिसत आहे, जर आपल्याला अचूक ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा गोल फिक्स करायला पाहिजे. अर्जुनाने सांगितलं मला पक्षाचा डोळा दिसतो. हे ऐकल्याच्या नंतर द्रोणाचार्य म्हणतो की ठीक आहे तू सक्सेस झालास, कारण त्याने ध्येय बरोबर गाठलं होतं, ते तेवढं पाहिलं होतं. आता या ठिकाणी आपल्याला जर डिव्हिजन करायचे असेल तर फक्त आपल्याला फर्स्ट टर्म्स दिसायला पाहिजे. ज्याप्रमाणे अर्जुनाला डोळा दिसला त्याप्रमाणे इथे आपल्याला फक्त फंक्शनचे फर्स्ट टर्म्स तुम्हाला बघायचे आहेत. इथे फर्स्ट टर्म्स डिवाइड करा 3x² बाय एक्स. 3x² डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू 3x. देन हियर क्वेश्चन इज 3x फॉर फर्स्ट टर्म. नाउ मल्टीप्लाय 3x बाय बोथ टर्म और बोथ टर्म डिवाइड बाय 3x मल्टीप्लाई बाय 3x. देन 3x इंटू एक्स 3x² प्लस 9x -3x² 3x² कैंसल प्लस 2x -7x -9. अगेन फर्स्ट टर्म डिवाइड बाय फर्स्ट टर्म मीन्स -7x डिवाइड बाय x. देन हियर रफ वर्क xx कैंसल then just remain -7. Now -7 into both term -7 into x -7x -7 into plus 3 -21. Sign change here plus plus cancel -9 upon plus 20, plus 21 equal to 12 plus 12. This is remainder. Therefore question is 3x -7 and last remainder is plus 12. अशा पद्धतीने तुम्ही एक्सप्रेशन डिवाइड बाय एक्सप्रेशन हा पॉइंट क्लियर करू शकता. आता याच्यानंतर आपल्याला बघायचे आहेत आपल्या एक्सप्रेशनचा एक महत्त्वाचा पार्ट आहे फॅक्टर्स. तर आपल्याला दोन फंक्शनचे फॅक्टर्स फाइंड आउट करता यायला पाहिजेत. फॅक्टर्स हा जो एक पॉइंट आहे की तुम्हाला सातवी पासून सुरू होतो तो नववीला आहे, दहावीला आहे, अकरावीला आहे, पुढे हायर एज्युकेशन मध्ये आहे. कारण जर तुम्हाला ज्याप्रमाणे संख्यांचे फॅक्टर्स तुम्हाला नेहमीच अनुभवायला येतात त्याप्रमाणे अल्जेब्रिक फंक्शनचे सुद्धा तुम्हाला फॅक्टर्स फाइंड आउट करता यायला पाहिजेत. आता पुन्हा अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये टाइप ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन मीन्स मायनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल, पॉलिनोमियल, मल्टीप्लो पॉलिनोमियल्स या सर्व येतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण मोनोमियल मीन्स जस्ट सिंगल टर्म्स आपण ऑलरेडी तो पॉइंट पाहिलेला आहे. आता आपण बायनोमियल आणि ट्रायनोमियल याच्यासाठी फॅक्टर्स कसे फाइंड आउट केले जातात या पॉइंट वरती स्टार्ट करणार आहोत. लक्षात घ्या इकडे समजा आपल्याकडे दोन टर्म्स आहेत. बायनोमियल आहे 2x² प्लस एक्स. फर्स्ट फॅक्टर ऑफ फर्स्ट टर्म हियर फॅक्टर ऑफ फर्स्ट टर्म मीन्स फर्स्ट टर्म इज 2x. 2x² इक्वल टू 2 इंटू एक्स इंटू एक्स मीन्स हियर द फॅक्टर ऑफ फर्स्ट टर्म इज 2x 2 इंटू एक्स इंटू एक्स अँड फॅक्टर ऑफ सेकंड टर्म इज 1 इंटू एक्स. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट हियर 1 इंटू एक्स. देन हियर फॅक्टरायझेशन इज इक्वल टू फर्स्ट कॉमन फॅक्टर एक्स एक्स अँड टेक कॉमन एक्स. देन हियर 2x प्लस 1 इज फॅक्टर. देअरफोर दीज द फॅक्टरायझेशन ऑफ बायनोमियल फर्स्ट एक फॅक्टर ऑफ टर्म वाईज
फर्स्ट टर्म वाइज फैक्टराइजेशन करा त्याच्यानंतर कॉमन फैक्टर आउट ऑफ ब्रैकेट मध्ये घेतला आणि रिमेनिंग टर्म्स ब्रैकेट मध्ये मेंशन केले अशा प्रकारे तुम्ही बायनोमियलला फैक्टराइज करू शकता। पण ट्रायनोमियल साठी जेव्हा तुम्ही विचार करत असाल तेव्हा मात्र तुम्हाला फार विचार करावा लागेल। ट्रायनोमियल मध्ये पहिल्यांदा मी माझ्या पद्धतीने टाइप्स क्रिएट केलेले आहेत। तुम्ही टाइप वाइज जर गेलात तर तुम्हाला फॅक्टरायझेशन हा पॉइंट व्यवस्थितपणे क्लिअर होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही। आता या ठिकाणी ट्रायनोमियल मध्ये मी टाइप केलेले टाइप का आहेत ते पहिल्यांदा एक्सप्लेन करतो। समजा फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू, ही फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू। याच्यामध्ये माझं टार्गेट आहे लास्ट टर्म, लास्ट टर्म जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला फाइंड द फॅक्टर ऑफ लास्ट टर्म हुज ऍडिशन इज मिडल टर्म। सी आर व्हेरी इम्पॉर्टंट, लास्ट टर्म पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह याच्यावरती फॅक्टर डिपेंड करतात। जस्ट एक एक्झाम्पल देतो, समजा एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सिक्स आणि एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस सिक्स, याच्यामध्ये बाकीचे सर काही नाही, ते फक्त लास्ट टर्म पॉझिटिव्ह आहे इथे लास्ट टर्म निगेटिव्ह आहे असं असेल तर तुम्हाला याचे फॅक्टर्स येतील थ्री इंटू टू, सम ऑफ द टू टर्म्स इज मिडल टर्म और सम ऑफ द फॅक्टर इज मिडल टर्म बट लास्ट टर्म इज निगेटिव्ह, देन द फॅक्टर ऑफ लास्ट टर्म इज कम्प्लिटली चेंज। हियर करेक्ट फॅक्टर इज 6 इंटू वन मीन्स प्लस सिक्स अँड मायनस वन, द डिफरन्स बिटवीन देम इज फाईव्ह। हा पॉइंट फक्त व्यवस्थितपणे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, जर तुम्हाला हे लक्षात आलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही। विद्यार्थी मित्रांनो या पॉइंट नुसार चला, दहावीच्या क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये हा पॉइंट आणखी व्यवस्थितपणे क्लिअर केला जाईल, डोंट वरी। आता आपण या ठिकाणी थांबतोय, धन्यवाद। रणपीसे क्लास, यश अंकास।